श्रावण सोमवार निमित्तानं पैठण शहरातील राजपूत समाजातर्फे हर हर महादेव कावड यात्रेचा धार्मिक उपक्रम हाती घेण्यात आलाय. हिंदू धर्मियांच्या पवित्र श्रावण मासात येथील पुरातन शिवमंदिरात मोठी गर्दी होते. इथे गोदावरी नदीच्या काठावर 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत. या धार्मिक पार्श्वभूमीवर पैठण शहरातील परदेशीपुरा येथील राजपूत समाजातील महिला आणि पुरुष शिवभक्तांनी हर हर महादेव कावड यात्राद्वारे समस्त महादेव भक्तांना एकत्रित आणले. नगरसेविका अलका परदेशी, राजपूत समाज महिला पंचमंडळाच्या अध्यक्षा देविकाबाई नगरकर, सदस्या कामिनी बुंदेले, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष जितू परदेशी, शिवसेना व्यापारी आघाडी शहराध्यक्ष गोवर्धन टाक, गणेश खंडागळे, सिद्धार्थ शंकरे, ज्ञानेश चौके, युवराज खंडागळे व माजी नगरसेवक सोमनाथ भारतवाले यांनी या धार्मिक उपक्रमाचं आयोजन केलंय. दर सोमवारीप्रमाणे आजही खंडोबा चौकातून वाजत गाजत ही यात्रा काढण्यात येते. सर्व समाजातील महिला पुरुष या पदयात्रेत सहभागी होतात. महाराष्ट्रातील पैठण हे एकमेव क्षेत्र आहे की या परिसरात 32 तीर्थावळी असून पैठण शहरासह गोदावरी काठीवरील वडवाळीपर्यंत अतिशय प्राचीन अशी 12 महादेवाची मंदिरं आहेत. अरे वाला तुझा ज्ञान सामने जा.